केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने गिफ्ट दिलेला आहे। महागाई भत्त्यात 4% वाढ करण्यात आलेली आहे। केंद्रीय कॅबिनेटने या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे। महागाई भत्ता आता 38% वरून 42% होणार आहे। डीए मधील ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू होईल, त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शन धारकांना एरियर्स मिळणार आहे। केंद्राच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर मात्र दरवर्षी 12,815 कोटी रुपयांचा भार पडणार आहे। केंद्र सरकारचे 47 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शन धारकांना याचा फायदा होणार आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे